दिल्लीहून आणखी एक मोठी बातमी येते. दिल्लीत पोहोचलेल्या अजित पवारांकडून प्रफुल्ल पटेलांच्या घरी 12 मंत्र्यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या 12 नावांपैकी 7 ते 8 नावं आजच अमित शहांसमोर सादर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक सुरू असल्याचं कळत आहे आणि जिथे 12 मंत्र्यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. दिल्लीहून आमचे प्रतिनिधी सोमेश आपल्या सोबत आहेत. सोमेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच, नव्या सरकारच्या शपथविधीला 72 तासांचा कालावधी उरलाय आणि त्यावेळी अजित पवार हे पार्थ पवार यांना घेऊन दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या तिघांमध्ये चर्चा सुरू आहे. ती 12 नावांच्या यादीवरती ही 12 पैकी 7 ते 8 नावं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सादर केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी शपथविधी होईल त्यावेळी राजभवनाकडे ज्या मंत्र्यांची यादी येईल त्या यादीमध्ये आपल्या पक्षाचे 7 ते 8 मंत्री असावेत, 10 मंत्री असावेत. जितकी खाती आपल्याला मिळणार आहेत ती सगळी नावं आपल्याकडून फायनल झालेली असावीत असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याचं दिसतंय. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडूनही तसाच प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय. थोडक्यात या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अजूनपर्यंत नेमकं उपमुख्यमंत्री कोण होणार, प्रमुख मंत्रीपदक कोण स्वीकारणार, कॅबिनेट मंत्री कोण होणार याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. परंतु इथून स्पष्ट दिसतंय की महायुतीच्या नेत्यांनी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी बोलणं हे त्यांना आवश्यक वाटत नाहीये. ते थेट दिल्लीमध्ये येऊन आपापल्या मंत्र्यांची नावं ठरवून ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सादर करत आहेत आणि यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसतंय. धन्यवाद सोमेश या संपूर्ण माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.